त्र्यंबकेश्वर शहरापासून 1 किलोमीटर अंतरावर निसर्गाच्या सानिध्यात शुद्ध शाकाहारी आणि रुचकर जेवणाची उत्तम व्यवस्था असलेल्या हॉटेल सुखसागरला आपल्या परिवारासह नक्की भेट द्या. हॉटेलची वैशिष्ट्ये महाराष्ट्रीयन, राजस्थानी, पंजाबी, साऊथ इंडियन आणि चायनीज डिशेस, याचबरोबर वाढदिवस आणि पार्टीसाठी सुसज्ज जागेसह सजावट आणि साऊंडची व्यवस्था. तर मग वाट कसली बघताय? रुचकर आणि चवदार जेवणाचा स्वाद घेण्यासाठी आजच भेट द्या हॉटेल सुखसागरला. तास नदीवर ठिकठिकाणी पूल बांधून वाड्या संपर्कात आणण्याची वंचित बहुजन आघाडी नेत्या डॉक्टर चित्रा कुरे यांची मागणी. शेंद्रीपाडा, सावरपाडा यासारख्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अनेक वाड्यापाड्यांना दळणवळणाची सुविधा नसल्याने, त्याचबरोबर तास नदीचे पाणी समोर असूनही अशुद्ध असल्याने येथील रहिवाशांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. हे लक्षात घेऊन तास नदीवर ठिकठिकाणी पूल बांधून शेंद्रीपाडा व तालुक्यातील सर्वच भागात जलशुद्धीकरण प्रकल्प उभे करावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडी नेत्या तथा सरपंच डॉक्टर चित्रा कुरे यांनी केली आहे. 3 फेब्रुवारी 2022 रोजी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शेंद्रीपाडा व सावरपाडा या गावांना नाशिक जिल्हा व त्र्यंबकेश्वर तालुका वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी हिंगोली जिल्हाध्यक्ष तथा सरपंच डॉक्टर चित्रा कुरे यांच्या नेतृत्वाखाली भेट दिली. त्या पेसा कायदा, ग्रामपंचायतला पेसा कायदा हा जातोय. प्रत्येक माणसी 640 रुपये हे पेसामध्ये येतात. मग ते पेसाचे पैसे जातात तरी कुठे? हे ट्रायबल एरियाचे विकास नाही, रस्त्यांची सोय नाही, पक्के काही पूल नाही, वीज नाही. आमची मुलं आता 2 वर्षापासून ऑनलाईन अभ्यासपासून टावर आहे पण रेंज नाही. आता खरपडीला इथं टावर 2 वर्षापासून उभा केलेला आहे. अजून आमची मुलं डोंगरावर जाऊन अभ्यास करतात. इथू काट्याचा रस्ता, वाघनटगाचा हे पायी पायी 10-10 किलोमीटर जावं लागतं. आरोग्याची सोय नाही. इथून 10-20 किलोमीटर आम्हाला दवाखान्यात जावं लागतं. आमच्या काही बायका रस्त्यात काही अशा बाळातीन होतात, टोलीत बाळातीन होतात, रात्री बेरात्री. असली बॅटरी तर ठीक नाही, तर पहिले राखेलचे ठेंबे लावून जायचे. इकडं पाऊस भरपूर पडतो, खूपच अडचण आहे. पावसाळ्यात एवढ्या नदी लाल्यातून जायची खूपच अडचण येते आम्हाला. असे आमचे आदिवासी समाज आहे, दरीपुरीतला राहणारा समाज प्रत्येक योजनापासून वंचितच आहे. अशी मी वंचित बहुजन आघाडीला मी विनंती करतो आणि त्या अडचणी लवकर सोडवाव्या अशी वंचित बहुजन आघाडीला आता हे वंचित राहिले नाही पाहिजे अशी विनंती करतो. यावेळी डॉक्टर चित्रा कुरे यांनी येथील ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी महिला जिल्हाध्यक्ष उर्मिला गायकवाड, त्र्यंबकेश्वर तालुकाध्यक्ष उमेश सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव, जिल्हा महासचिव प्रमिला पाटील, शहराध्यक्ष सोनल गायकवाड, पंडित नेटावटे, अरुण शेजवळ, महिला तालुकाध्यक्ष सोनम गांगुर्डे, शहराध्यक्ष मोहन सोनवणे, तालुका संघटक गोटीराम हसन नाईक, तालुका संघटक तुकाराम देशमुख, महिला आघाडी नेत्या जिजाबाई हसन नाईक, ज्येष्ठ महिला अनुसया जाधव, रेखाताई बदादे, वाघेरा गण प्रमुख राम जाधव, प्रिया गांगुर्डे, काळू गांगुर्डे, योगेश रोकडे, काळू वाडगे, रवींद्र दोंदे, माणिक पालवे, देवनाथ खेडूलकर, भरत देशमुख, हिरावण बदादे, गणपत बदादे, बाळू बदादे, सुरेश बदादे आदींसह तेथील ग्रामस्थ उपस्थित होते.